वारंवार मागणी करूनही फंडाची रक्कम आणि पेन्शन लागू करण्यास विलंब होत असल्याच्या कारणातून सेवानिवृत्त कर्मचारी नारायण शंकर लंगोटे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र माजी पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक विठ्ठल चोपडे, युवराज शिंगाडे, विजय रवंदे आणि रणजित शिंगाडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अचानक घडलेल्या या प्रकाराने नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर परिषद प्रशासनाकडून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना फंड, ग्रॅज्युइटीची रक्कम तसेच पेन्शन लागू करण्यासंदर्भात विलंब केला जात आहे. सातत्याने मागणी करूनही त्याबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याने कर्मचाऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही आयोजित करण्यात आली होती. त्याच दरम्यान नगर परिषदेत प्रकार घडला. 4 महिन्यांपूर्वी नारायण लंगोटे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना कॅन्सरचा आजार जडला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तोंडाच्या ऑपरेशनसाठी त्यांना पैशाची गरज आहे, त्यामुळे ते सेवानिवृत्तीनंतरची रक्कम मिळावी तसेच पेन्शन लागू करावी यासाठी प्रयत्नशील होते. त्याचबरोबर लंगोटे यांचे जवळपास 25 लाख रुपयांचे मेडिकलचे बिल ही प्रलंबित आहे. ही रक्कम 40,000 पुढे असल्याने सदर बिल पास होण्यासाठी स्थायी समितीची परवानगी घ्यावी लागते. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलेला आहे. असे असताना नैराश्यातून लंगोटे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता लंगोटे हे नगर परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील विरोधी पक्ष कार्यालयाजवळ आले. त्यांनी त्या ठिकाणी पेट्रोलजन्य पदार्थ अंगावर ओतून घेतले आणि पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान त्या ठिकाणी असलेले विठ्ठल चोपडे, युवराज शिंगाडे, विजय रवंदे आणि रणजित शिंगाडे यांनी तत्परता दाखवत लंगोटे यांच्या हातातील काडेपेटी हिसकावून घेतली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र झालेल्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.